हॅलो स्टुडंट, आपण आपल्या चॅप्टर नंबर 10 सुरुवात करत आहोत. दॅट इज द हिप्नॉटिक्स आणि सिडेटिव्ह. तर हिप्नॉटिक्स आणि सिडेटिव्ह काय आहे तर आपण बघणार आहोत. हे ड्रग आहे हिप्नॉटिक्स आणि सिडेटिव्ह. तर हे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर ॲक्ट करतात. आपण सेंट्रल नर्वस सिस्टीमवर ॲक्ट करणारे ड्रग बघत आहोत. त्यामध्ये आपण ॲनल्जेसिक्स बघितले, अँटीपायरेटिक्स, त्यानंतर ॲनल्जेसिक्स बघितले, नार्कोटिक ॲनल्जेसिक्स बघितले, जनरल ॲनेस्थेटिक बघितले. हे सर्व ड्रग सेंट्रल नर्वस सिस्टीमवर ॲक्ट करतात. तर आज आपण बघणार आहोत हिप्नॉटिक्स आणि सिडेटिव्ह हे ॲक्ट ऑन अ सेंट्रल नर्वस सिस्टीम. तर हिप्नॉटिक्स आणि सिडेटिव्ह यासाठी एकच ड्रग असतात, ते ॲक्ट करता ॲज अ सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक्स. पण ते डिपेंड असतं डोसवर. म्हणजे सिडेटिव्हसाठी डोस कमी लागतो तोच ड्रग, आणि तोच ड्रग जर जास्त प्रमाणात दिला किंवा त्याचा डोस जर जास्त दिला तर तोच ड्रग ॲक्ट करतो ॲज अ हिप्नॉटिक्स. तर सिडेटिव्ह म्हणजे काय? तर असा ड्रग जो पेशंटला काम करतो आणि एक्साइटमेंट रिड्यूस करतो विदाउट इंड्युसिंग स्लीप. म्हणजे सिडेटिव्हमुळे झोप येत नाही. आणि हिप्नॉटिक्स असा ड्रग दे कॉज अ स्लीप विच रिसेम्बल अ नॅचरल स्लीप. म्हणजे आपली जी नॅचरल झोप आहे त्या झोपेसारखा आपल्याला झोप येते. दॅट इज द हिप्नॉटिक्स ड्रग. म्हणजे हिप्नॉटिक्समध्ये झोप येते आणि सिडेटिव्हमध्ये झोप लागत नाही. हा फरक आहे मेन. आणि सिडेटिव्हचा डोस कमी असतो, स्मॉल डोसमध्ये देता. आणि हिप्नॉटिक्स हे ॲज कम्पेअर टू सिडेटिव्ह ड्रग डोस हिप्नॉटिक्समध्ये हायर डोस देतात. तर आपण हिप्नॉटिक्स आणि सिडेटिव्हचे डेफिनेशन बघू. सिडेटिव्ह सिडेटिव्ह इज अ ड्रग दॅट प्रोड्युसेस कार्मिंग ऑर अ क्वाइटनिंग इफेक्ट अँड रिड्यूस अ एक्साइटमेंट. इट मे इंड्यूस अ ड्राउझीनेस. म्हणजे ड्राउझीनेस कॉज करू शकतो. म्हणजे आळस येतो पेशंटला, म्हणजे झोपेसारखं वाटतं पण झोप नाही लागत, आळस येतो पेशंटला. आणि ड्रग दॅट काम द पेशंट अँड रिड्यूस अ अँझायटी विदाउट इंड्यूसिंग अ नॅचरल स्लीप. अँझायटी म्हणजे काय? अँझायटी म्हणजे अननेसेसरी फिलिंग ऑफ फिअर इज कॉल्ड अँझायटी. म्हणजे मनात भीती असणे आणि आपण एखादी गोष्ट करू शकतो किंवा नाही किंवा त्या एखाद्या गोष्टीबद्दल भीती असणे, दॅट इज द अँझायटी. ते रिड्यूस करतो सिडेटिव्ह ड्रग विदाउट इंड्युसिंग अ नॅचरल स्लीप. म्हणजे झोप नाही लागत सिडेटिव्ह डोसमध्ये. आणि हिप्नॉटिक्स इज अ ड्रग दॅट इंड्यूस अ स्लीप रिसेम्बलिंग अ नॅचरल स्लीप. ड्रग दॅट इनिशिएट द अँड मेंटेन्स द नॉर्मल स्लीप. दिस इज आर द एजंट दॅट इंड्यूस अ स्लीप रिसेम्बलिंग अ नॅचरल स्लीप. म्हणजे नॅचरल स्लीप सारखी झोप लागते. दॅट इज द हिप्नॉटिक्स ड्रग. बेसिकली सिडेटिव्ह म्हणजे ते पेशंटला काम करतात आणि रिड्यूस करता एक्साइटमेंट विदाउट इंड्युसिंग स्लीप. आणि हिप्नॉटिक्स म्हणजे दे कॉज अ स्लीप विच रिसेम्बल अ नॅचरल स्लीप. आणि सिडेटिव्हमध्ये स्मॉल डोस देतात आणि हिप्नॉटिक्समध्ये ॲज कम्पेअर टू सिडेटिव्ह हायर डोस देतात. तर आपण बेसिक डिफरन्स बघू सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक्समध्ये. अ ड्रग दॅट रिड्युसेस अ एक्साइटमेंट काम द पेशंट विदाउट इंड्युसिंग स्लीप. सिडेटिव्ह इन अ थेरपेटिक डोसेस आर अ अँझिओलायटिक एजंट. म्हणजे ते अँझायटीला रिड्यूस करतं. आणि त्यानंतर आहे मोस्ट सिडेटिव्ह इन अ लार्ज डोसेस प्रोड्युसेस अ हिप्नॉसिस. दॅट इज द ट्रान्सलाइक स्टेट इन विच द सब्जेक्ट बिकम अ पॅसिव्ह अँड अ हायली ससेप्टेबल. साईट ऑफ ॲक्शन इज ऑन द लिम्बिक सिस्टम विच रेग्युलेट थ्रू द मेंटल फंक्शन. आणि हिप्नॉटिक्स अ ड्रग विच प्रोड्युसेस अ स्लीप रिसेम्बलिंग अ नॅचरल स्लीप. म्हणजे नॅचरल स्लीपसारखे झोप लागते हिप्नॉटिक्स डोसने. दे आर यूज फॉर
इनिशिएशन अँड अ मेंटेनन्स ऑफ अ स्लीप. म्हणजे एखाद्या पेशंटला म्हणजे इनसोमनिया आहे किंवा पेशंटला झोप लागत नाही, तर इनसोमनिया म्हणजे काय, तर कधी कधी टेन्शनमुळे किंवा एक्झाम टेन्शनमुळे, पर्सनल फॅमिली प्रॉब्लेममुळे किंवा स्ट्रेसमुळे आपल्याला झोप येत नाही, त्याला इनसोमनिया म्हणतात. इनसोमनियाचे दोन टाईप आहे, प्रायमरी आणि सेकंडरी. तर प्रायमरी म्हणजे ते नॉर्मल असते, ते बिना फिजिशियनच्या कन्सल्टनशिवायही नॉर्मल होऊ शकतं, आणि सेकंडरीसाठी फिजिशियनच्या कन्सल्टेशनची गरज पडते. दे आर यूज इनिशिएशन अँड मेंटेनन्स ऑफ स्लीप. त्यानंतर हिप्नॉटिक्स इन अ हायर डोस प्रोड्युसेस जनरल अनेस्थेशिया. हायर डोसमध्ये ते जनरल अनेस्थेटिकसारखे ॲक्ट करतात, म्हणजे भूल येते पेशंटला जर ते हायर डोसमध्ये दिले तर. आपण जनरल अनेस्थेटिक डोस बघितले आहे, त्याच्या स्टेजेस वगैरे पण बघितले आहे. साईट ऑफ ॲक्शन इज ऑन द मिड ब्रेन अँड असेंडिंग RAS विच मेंटेन्स अ वीकफुलनेस. हा होता डिफरन्स सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक्समध्ये. तर आपण बघणार आहोत तर स्लीप, तर झोप ही इम्पॉर्टंट आहे आपल्या डेली रुटीनमध्ये. बिना झोपेचे आपण कधीच फ्रेश राहू शकत नाही. आपल्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आणि ग्रोथ हॉर्मोनचे सिक्रेशन हे सर्व कंट्रोल होतात आपण झोपतो तेव्हा. आपण झोप व्यवस्थित झाली नाही तर एनर्जेटिक फील करत नाही, त्यामुळे झोप गरजेची आहे. आपण आपल्या लाईफमधील मॅक्झिमम टाईम साधारणतः झोपेत घालवतो, पण काही पेशंटला इन्सोम्निया असतो, म्हणजे त्यांना झोप येत नाही टेन्शनमुळे किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना स्ट्रेसमुळे झोप नाही येत, तर त्याला इन्सोम्निया म्हणतात. आणि जर झोप नाही झाली तर त्या पेशंटमध्ये पर्टिक्युलर एक्साइटमेंट असते, इरिटेशन असतं, आणि ते नॅचरल आणि फिजिओलॉजिकल किंवा सायकोलॉजिकल बिहेवियरला चेंज करतं जर झोपच झाली नाही तर. त्याकरता झोप गरजेची असते. स्लीप इज अ नॅचरली ऑकरिंग फेनोमेना. थ्रू देअर इज अ कॉन्ट्रावर्सीज रिगार्डिंग व्हाय, हाऊ अँड व्हॉट अबाउट अ स्लीप, बट necessity and adequate sleep is a universally accepted. Sleep is essential to provide a physical rest and psychic equilibrium. It is referred to as a absence of wakefulness. The condition of lack of sleep is described as a insomnia. आणि hypnotic sedative असे ड्रग आहे ते यूज करतात त्याची ट्रीटमेंट म्हणून इन्सोमनियाचे. Absence of wakefulness and markedly reduced responsiveness to environment stimuli. That is the sleep. तर स्टेजेस आहे स्लीपचे. जनरली स्लीपचे क्लासिफिकेशन असतं दोन टाईपमध्ये. दॅट इज द NREM आणि REM. तर NREM म्हणजे काय, तर नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप, आणि आहे रॅपिड आय मुवमेंट स्लीप, दॅट इज द REM. रिस्टोरेशन ऑफ नॅचरल बॅलन्स अमंग द न्यूरोनल सेंटर इन द ब्रेन. असोसिएशन बिटवीन द स्लीप अँड ग्रोथ इन द अर्ली इयर्स ऑफ लाईफ. नॉर्मल पर्सन स्पेंड 1/3 ऑफ हिज अँड हर लाईफ इन अ स्लीपिंग. स्लीप सायकल बेस्ड ऑन द इलेक्ट्रोफिजिओलॉजिकल स्टडी. स्लीप हॅज बीन क्लासिफाईड इन टू टू टाईप, दॅट इज द नॉन रॅपिड आय मुवमेंट NREM अँड सेकंड वन इज अ रॅपिड आय मुवमेंट स्लीप. स्टेजेस बघणार आहोत आपण. तर नॉन रॅपिड आय मुवमेंटमध्ये स्टेजेस आहे, 4 स्टेजेस आहे. स्टेज 0 टू स्टेज 4 पर्यंत आहे.
स्टेज झिरो म्हणजे फ्रॉम लाईंग डाऊन टू फॉलिंग अस्लीप, म्हणजे आपल्याला जसं जाणवलं की आता मला खूप झोप येते, दॅट इज द स्टेज झिरो. स्टेज वन आहे, ह्या सर्व स्टेज नॉन रॅपिड आय मुवमेंटमध्ये आहे. स्टेज वनमध्ये आय मुवमेंट हळूहळू कमी होते आणि बॉडीचे मसल रिलॅक्स होतात, आणि ही 5 to 10% असते, जनरली 2 to 5% दिली आहे स्टेज वन, दॅट इज द स्लीप. आणि स्टेज टूमध्ये डोळ्यांची मुवमेंट अजून कमी होते, म्हणजे आयची मुवमेंट अजून कमी होते, आणि पर्सन मे अरेजिबल, म्हणजे आपण पर्सनला त्यातनं उठवू शकतो, आणि ही 67 to 75% असते. आणि स्टेज थ्रीमध्ये डीपर स्लीप विथ अ मिनिमम आय मुवमेंट, यामध्ये आयची मुवमेंट खूप कमी असते आणि डीपर स्लीप लागते, नॉट इझिली अरेजेबल, म्हणजे पेशंटला आपण किंवा पर्सनला आपण इझिली उठवू शकत नाही या स्टेजमध्ये, दॅट इज द स्टेज थ्री. आणि स्टेज फोर आहे डीपेस्ट स्लीप, दॅट इज द डीपेस्ट लेवल ऑफ स्लीप. मेटाबॉलिक रेट या स्टेजमध्ये, स्टेज फोरमध्ये मेटाबॉलिक रेट हा कमी असतो आणि ग्रोथ हॉर्मोनचं सिक्रिशन हे हायेस्ट असतं. जीपॅटसाठी किंवा MCQs पॅटर्नमध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो का कोणत्या स्टेजमध्ये हार्मोनचं सिक्रिशन जास्त असतं, दॅट इज द स्टेज फोर. ग्रोथ हार्मोनचं सिक्रिशन हे हायर असतं. नो आय मुवमेंट, आयची मुवमेंट नसते स्टेज फोरमध्ये, आणि मसल आर फुल्ली रिलॅक्स, मसलचे कॉन्ट्रॅक्शन होत नाही, ते फुल्ली रिलॅक्स असतात. आणि नॉन रॅपिड आय मुवमेंटमध्ये ते 25 to 33% असतात, म्हणजे त्या नॉन रॅपिड आय मुवमेंटमध्ये स्लीप. आणि नॉन रॅपिड आय मुवमेंटमध्येच जनरली ड्रीमिंग, म्हणजे ह्या स्टेजलाच आहे ना स्वप्न वगैरे पडतात जे आहे, ते नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीपमध्ये पडतात. इनान्सा हार्ट रेट, ब्रीथिंग अँड ब्राउन ॲक्टिव्हिटी, ह्या कंडिशनला हार्ट रेट इन्क्रीज असतो. रिलॅक्झेशन ऑफ व्हॉलंटरी मसल, दॅट इज द स्केलेटल मसल. व्हॉलंटरी मसल आर द अंडर द कॉन्शियस कंट्रोल अँड कॅन बी कंट्रोल ॲट विल, ऑर वी कॅन चूज टू यूज देम, वेन टू यूज देम, दॅट इज द व्हॉलंटरी मसल्स. नॉन रॅपिड आय मुवमेंटमध्ये डीप स्लीप ऑर अ क्वाईट स्लीप, प्रोग्रेशन फ्रॉम 1 to 4 स्टेज, स्टेज झिरो पण असते, पण ती फक्त पेशंटला झोप आली हे जाणवणे, दॅट इज द झिरो. आणि प्रोग्रेशन फ्रॉम 1 stage to 4 स्टेज कॅरेक्टरिज बाय द डीपर लेवल ऑफ स्लीप, स्टेज फोरमध्ये असते. स्टेज फोरला डीपर स्लीप येते, म्हणजे खूप गाढ झोपेत जातो, अँड टेक्स अ 90 to 120 minutes. नॉन रॅपिड आय मुवमेंटमध्ये 90 to 120 minutes लागतात. आणि टाईप्स ऑफ स्लीप डिसऑर्डर, तर इन्सोमनिया म्हणजे काय, द कंडिशन ऑफ लॅक ऑफ स्लीप इज डिस्क्राईब ॲज अ इन्सोमनिया, नॉट इनफ स्लीप ऑर अ स्लीप ऑफ अ प्युअर क्वालिटी, दॅट इज द इन्सोमनिया. नंतर आहे हायपर सोमनिया, दॅट इज द एक्सेसिव्ह डे टाईम स्लीपिनेस, म्हणजे एखादा व्यक्ती आहे जो रात्री पण झोपतो आणि दिवसभर पण त्याला खूप झोप लागते, दॅट इज द एक्सेसिव्ह स्लीप डे टाईममध्ये पण, दॅट इज द हायपर सोमनिया. नंतर आहे पॅरासोमनिया, अनयुजुअल हॅपनिंग इन द नाईट, नाईट मेअर्स, नाईट टेरर अँड स्लीप वॉकिंग.
म्हणजे रात्रीची भीती वगैरे वाटणं, स्वप्न वगैरे पडणं, घाबरणे, दॅट इज द पॅरासोमनिया. तर आपण क्लासिफिकेशन बघणार आहोत सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक्स ड्रगचे. सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक्स ड्रग हे जनरली डोसवर डिपेंड असतात किंवा त्यांची ॲक्शन किती आहे, शॉर्ट ॲक्टिंग किंवा इंटरमिजिएट ॲक्टिंग, त्यावर त्यांचं क्लासिफिकेशन केलं आहे. तर सिडेटिव्ह हिप्नॉटिक्समध्ये क्लासिफिकेशन आहे बेन्झोडायझेपिन. बेन्झोडायझेपिनमध्ये शॉर्ट ॲक्टिंग बेन्झोडायझेपिन, इंटरमिडिएट ॲक्टिंग बेन्झोडायझेपिन आणि लाँग ॲक्टिंग बेन्झोडायझेपिन. आणि बार्बिट्युरेटमध्ये अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग, शॉर्ट ॲक्टिंग अँड लाँग ॲक्टिंग, म्हणजे ड्युरेशन ऑफ ॲक्शनवर क्लासिफिकेशन केलं आहे सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक्सचं. आणि थर्ड वन आहे मिसेलेनियस एजेट, दॅट इज द अँजिओलायटिक्स आणि हिप्नॉटिक्स. तर आपण फर्स्ट बघणार आहोत बार्बिट्युरेट्स. बार्बिट्युरेट क्लास, दिस इज अ क्लास ऑफ स्ट्रक्चरली रिलेटेड कंपाउंड विच रिव्हर्सली डिप्रेसेस द ॲक्टिव्हिटी ऑफ ऑल एक्साइटेबल टिश्यू, दॅट इज द नर्वस टिश्यू अँड मसल. दे कॅन अचीव अ व्हेरियस डेप्थ ऑफ अ सेंट्रल नर्वस डिप्रेशन रेंजिंग फ्रॉम अ माइल्ड सिडेशन टू डीप कोमा अँड डेथ. द डेप्थ ऑफ डिप्रेशन प्रोड्यूस डिपेंड ऑन द डोसेज, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, टॉलरन्स अँड परसिव प्रिव्हियस युजेस, डिग्री ऑफ एक्साइटेबिलिटी ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम ॲट द टाइम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अँड कंडिशन ऑफ द पेशंट. बार्बिट्युरेट आर डिराईव्ह फ्रॉम अ बार्बिच्युरिक ॲसिड. ते डेरिव्हेटिव्ह आहे बार्बिच्युरिक ॲसिडचे, बार्बिच्युरेट्स. आणि ते त्यांची ॲक्शन काय काय दाखवतात, तर ते ॲज अ सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक्स. ॲनेस्थेटिक इफेक्ट पण दाखवू शकता बार्बिट्युरेट, ॲज अ अँटी कन्व्हल्जंट इफेक्ट, ॲनाल्जेसिक्स इफेक्ट. किंवा आपण बघणार आहोत वन बाय वन. एकदा आपण बार्बिट्युरेटचं क्लासिफिकेशन बघू. क्लासिफिकेशन ऑफ अ बार्बिट्युरेट्स, लाँग ॲक्टिंग बार्बिट्युरेट, त्यांची ड्युरेशन किती आहे 6 to 12 hours. त्यांचं एक्झाम्पल काय आहे, बार्बिटोन आणि फिनोबार्बिटोन किंवा मेफोबार्बिटोन हे एक्झाम्पल आहे लाँग ॲक्टिंग. म्हणजे त्यांची ड्युरेशन ऑफ ॲक्शन लाँग आहे, दॅट इज द लाँग ॲक्टिंग बार्बिट्युरेट्स. त्यानंतर सेकंड आहे इंटरमिडिएट ॲक्टिंग, ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे 3 to 6 hours. आणि एक्झाम्पल काय काय आहे, अमिल बार्बिटोन आणि सायक्लोबार्बिटोन, ॲमोबार्बिटोन, ॲप्राबार्बिटोन आणि ब्युटोबार्बिटोन हे एक्झाम्पल आहे इंटरमिडिएट ॲक्टिंग बार्बिट्युरेट. त्यानंतर थर्ड क्लास आहे शॉर्ट ॲक्टिंग बार्बिट्युरेट, लेस दॅन 3 hours. एक्झाम्पल काय काय आहे शॉर्ट ॲक्टिंग बार्बिट्युरेट्सचं, तर हेक्झोबार्बिटोन आणि सेकोबार्बिटोन. आणि अजून एक एक्झाम्पल आहे पेंटोबार्बिटोन, हे आहे शॉर्ट ॲक्टिंगचे एक्झाम्पल. त्यानंतर आहे अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिट्युरेट्स, हे 15 to 20 minutes त्यांची ड्युरेशन ऑफ ॲक्शन असते, दॅट इज द अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिट्युरेट्स. त्याचे एक्झाम्पल आहे थायोपेंटोन आणि मिथोएक्झिटोन, दॅट इज द अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिट्युरेट्स. हे होतं क्लासिफिकेशन ऑफ बार्बिट्युरेट्स. तर आपण बार्बिट्युरेट बघणार आहोत. इट हॅव बीन अ पॉप्युलर हिप्नॉटिक्स अँड सिडेटिव्ह ऑफ द लास्ट सेंचुरी अप टू 1960, बट आर नॉट यूज नाऊ टू प्रमोट अ स्लीप ऑर टू काम द पेशंट्स. बार्बिट्युरेट म्हणजे आत्ता ते यूज नाही करत,
बार्बिट्यूरेट्स आर अ डेरिवेटिव ऑफ बार्बिट्यूरिक ऍसिड. इट इज द सेकंड चॉईस ॲज अ सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक्स. सेकंड चॉईस आहे बार्बिट्यूरेट्स, आणि हे डिराईव्ह केले आहे बार्बिट्यूरिक ॲसिडपासून. त्यांची ॲक्शन काय काय आहे? ॲज अ सिडेटिव्ह हिप्नॉटिक्स ॲक्ट करतात, ॲन्झायटी पण रिड्यूस करतात. तर आपण बघणार आहोत बार्बिट्यूरेटची फार्माकोलॉजिकल ॲक्शन. दे आर जनरली डिप्रेसंट फॉर ऑल एक्साइटेबल सेल्स. सेंट्रल नर्वस सिस्टम इज अ मोस्ट सेन्सिटिव वेअर द इफेक्ट इज ऑलमोस्ट ग्लोबल, बट अ सर्टन एरियाज आर मोर ससेप्टिबल. म्हणजे बार्बिट्यूरेटची काय ॲक्शन आहे सेंट्रल नर्वस सिस्टमवर आपण बघणार आहोत. प्रोड्युसेस डोस डिपेंडंट इफेक्ट. बार्बिट्यूरेट हे डोस डिपेंडंट इफेक्ट दाखवतात, म्हणजे ते सिडेटिव आणि हिप्नॉटिक्स ॲक्ट करतात. कमी डोसमध्ये ॲज अ सिडेटिव आणि जास्त डोसमध्ये ॲज अ हिप्नॉटिक्स. हिप्नॉटिक डोस ऑफ बार्बिट्यूरेट प्रोड्यूस अ स्लीप विच इज अ क्लेम टू बी अ नॅचरल स्लीप. इन फॅक्ट नो ड्रग कॅन इंड्यूस अ नॅचरल स्लीप. म्हणजे असा कोणता ड्रग नाही तो इंड्यूस करू शकतो नॅचरल स्लीपसारखा. पण हिप्नॉटिक्स असे हिप्नॉटिक्स ड्रग असे ड्रग आहे जे रिसेम्बल अ नॅचरल स्लीप. नॅचरल स्लीप कन्सिस्ट ऑफ अ पिरियॉडिक सायकल, दॅट इज द रॅपिड आय मुवमेंट अँड नॉन रॅपिड आय मुवमेंट. बार्बिट्यूरेट रिड्यूसेस द रॅपिड आय मुवमेंट, हेन्स बार्बिट्यूरेट इंड्यूस अ स्लीप डिफर्स फ्रॉम अ नॅचरल स्लीप इन अ रिड्यूस अर रॅपिड आय मुवमेंट टाईम. हिप्नॉटिक्स डोस ऑफ बार्बिट्यूरेट कॉजेस अ मोटर इनकॉर्डिनेशन. सिडेटिव डोस ऑफ बार्बिट्यूरेट डिप्रेस द ॲक्टिव्हिटी, रिड्यूसेस द एक्साइटमेंट अँड रिलीव अ टेन्शन अँड ॲन्झायटी. तर हिप्नॉटिक्स डोस शॉर्टन द टाइम टेकन टू फॉल अस्लीप अँड इन्क्रीज द ड्युरेशन. अँड सिडेटिव डोस given at a daytime can produce a drowsiness, reduction in anxiety and excitability. तर anxiety म्हणजे काय? तर anxiety म्हणजे unnecessary feeling of fear is called the anxiety. No analgesic effect but can cause a hyperalgesia. तर hyperalgesia म्हणजे काय? ही अशी medical condition आहे that cause and increase the sensitivity to the pain. Individual with a hyperalgesia experience the pain when exposed to a normal stimuli, that is the hyperalgesia. And act ani central nervous system or pharmacological action ka barbiturate chita anti convulsant property. The convulsion manje kay the epilepsy. इपिलेप्सी अशी कंडिशन आहे ज्याच्या ब्रेनमधून एक्सेसिव्ह नर्व डिस्चार्ज होतात, फायरिंग होते म्हणजे नर्वची, त्यामुळे झटके येतात पेशंटला. दॅट इज द कन्वल्जन येते पेशंटला. दॅट इज बेस्ड ऑन द एक्साइटरी पोस्ट सिनॅप्टिक नर्व सिस्टीम. त्या झटक्यांनाच आपण म्हणतो कन्वल्जन. आणि अँटी कन्वल्जंट असे ड्रग आहे जे कन्वल्जन येतात, जे झटके येतात त्यांना रिड्यूस करतात. तर अँटी कन्वर्जंट ॲक्ट कसे करतात? एक्साइटरी न्यूरो ट्रान्समीटरला ते इनिबिट करतात. हे प्रीसिनेप्टिक्स नर्व्सच्या इम्पल्सला इनिबिट करतात. दॅट इज द अँटी कन्वर्जंट इफेक्ट दाखवतात बार्बिट्यूरेट्स. त्यानंतर फार्माकोलॉजिकल अदर ॲक्शन. बार्बिट्यूरेट्स रेस्पायरेशनवर काय इफेक्ट होतो बार्बिट्यूरेटचा? तर रेस्पायरेशन इज नॉर्मली मेंटेन. स्लीप इंड्यूस बाय अ हिप्नॉटिक डोसेस ऑफ बार्बिट्यूरेट इज असोसिएटेड विथ द ग्रेटर डिप्रेशन ऑफ अ रेस्पायरेटरी सिस्टीम दॅन इन केस ऑफ अ नॉर्मल स्लीप. हायर डोस ऑफ अ बार्बिट्यूरेट्स डिप्रेसेस द रेस्पायरेटरी सेंटर इन अ मेडुला ऑब्लॉन्गेटा अँड मे लीड टू अ रेस्पायरेटरी कोलॅप्स अँड डेथ. म्हणजे जर बार्बिट्यूरेटचा जर हायर डोस झाला तर ते रेस्पायरेटरी
कोलॅप्स होऊ शकते आणि पेशंट कोमामध्ये जाऊन डेथ पण होऊ शकते. म्हणजे ते रेस्पिरेटरी सिस्टमला डिप्रेस करतं. सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक्स इज अ डिप्रेस इन अ हायर डोस. त्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टमवर काय इफेक्ट आहे बार्बिट्युरेट ड्रगचा. थेरपेटिक डोस ऑफ बार्बिट्युरेट्स मे कॉज अ स्लाइट फॉल इन अ बीपी अँड डिक्रीज इन अ हार्ट रेट ॲट इट ऑकर्स ड्युरिंग अ नॅचरल नॉर्मल स्लीप. बीपी लो करतो आणि हार्ट रेट पण डिक्रीज करतो बार्बिट्युरेट ड्रग. दे डिक्रीज इन अ ब्लड प्रेशर मे बी मार्क इन अ हायपरटेन्सिव्ह पेशंट. टॉक्सिक डोस ऑफ बार्बिट्युरेट प्रोड्यूस सस्टेन हायपोटेन्शन. म्हणजे बीपी जर जास्त डोस घेतला आपण बार्बिट्युरेटचा तर बीपी जास्त लो होऊ शकतो. त्यानंतर स्लाइट अ डिक्रीज इन अ बीपी अँड हार्ट रेट. त्यानंतर आहे स्केलेटल मसल. स्केलेटल मसलवर काय इफेक्ट आहे बार्बिट्युरेटचा. हिप्नॉटिक्स डोस हॅज अ लिटिल इफेक्ट बट अॅनेस्थेटिक डोस रिड्युसेस अ मसल कॉन्ट्रॅक्शन बाय अ ॲक्शन ऑन अ NMJ. तर स्मूथ मसलवर काय इफेक्ट आहे. टोन अँड मोटिलिटी ऑफ बॉवेल इज अ डिक्रीज बाय अ हिप्नॉटिक डोस. स्मूथ मसलचा टोन आणि मोटिलिटी रिड्यूस होते हिप्नॉटिक्स डोसमध्ये. दॅट इज द बार्बिट्युरेट इफेक्ट. आणि त्यानंतर किडनीवर काय इफेक्ट आहे बार्बिट्युरेटचा. इंट्राव्हेनस बार्बिट्युरेट स्टिम्युलेट द ADH प्रोडक्शन. ADH हा एक हार्मोन आहे. दे ऑल्सो डिक्रीज द ग्लोम्युलर फिल्ट्रेशन रेट विच रिझल्ट इन टू डिक्रीज अ युरिन आउटपुट. दिस कंडिशन लीड टू अ ऑलिगोरिया. टेन्स टू रिड्यूस द युरिन फ्लो. हा इफेक्ट आहे किडनीवर. बार्बिट्युरेट सिडेटिव्ह हिप्नॉटिक्स म्हणजे ॲक्ट करतात पण ते रिड्यूस अ अँझायटी. अँझायटी म्हणजे काय. अननेसेसरी फिलिंग ऑफ फिअर दॅट इज कॉल्ड द अँझायटी. तर त्याला रिड्यूस करतात. आणि सिडेट बार्बिट्युरेट्स ऑल्सो ॲक्ट प्रोड्यूस अ युफोरिया. तर युफोरिया म्हणजे काय. अशी कंडिशन जिथे आपल्याला प्रत्येक वस्तू आपल्या आपल्याला हवी तशी वाटते. दॅट इज द स्टेट ऑफ माइंड. दॅट इज द स्वप्नातले जग. यू आर द असं वाटतं यू आर द किंग ऑफ अ पर्टिक्युलर किंगडम अशी फिलिंग असणे. म्हणजे सर्व खूप हॅपी असणे वगैरे. पण ते ॲक्च्युअलमध्ये तसं नसणं पण त्या व्यक्तीला तसं वाटणं. दॅट इज द युफोरिया कंडिशन. तर बार्बिट्युरेट युफोरिया कंडिशन कॉज करू शकतो. त्यानंतर बार्बिट्युरेट हायपर अल्जेसिया पण कॉज करू शकतो. हायपर अल्जेसिया ही अशी कंडिशन आहे मेडिकल दॅट अ कॉज अँड इन्क्रीज अ सेन्सिटिव्हिटी ऑफ टू द पेन. अँड इंडिव्हिज्युअल विथ अ हायपर अल्जेसिया एक्सपिरियन्स द पेन व्हेन एक्सपोज टू द नॉर्मल स्टिम्युलाय. त्यानंतर बार्बिट्युरेट ॲक्ट करू शकतो ॲज अ अॅनेस्थेशिया इन अ हायर डोस. पण त्याची पोटेन्सी कमी असल्यामुळे ते थेरपेटिक यूज नाही होत ॲज अ अॅनेस्थेशिया म्हणून बार्बिट्युरेट. हायर डोस ते अॅनेस्थेशियासारखे पण ॲक्ट करतात. आणि बार्बिट्युरेट हे ॲज अ अँटी कन्वर्जंट म्हणून पण यूज करू शकतात. इपिलेप्सी ही अशी कंडिशन आहे ज्यात ब्रेनमध्ये एक्सेसिव्ह नर्व डिस्चार्ज होतात. म्हणजे फायरिंग होते नर्वचं. फायरिंग ऑफ नर्व्स त्यामुळे झटके येतात. दॅट इज द कन्वर्जन. दॅट इज अ बेस ऑन द एक्साइटरी पोस्ट सिनॅप्टिक नर्व सिस्टीम. आणि त्या कन्वर्जनला कमी करतात बार्बिट्युरेट ड्रग. तर कसे तर ते ॲक्ट करता ॲटी
ॲज अ अँटी कन्वर्जन, असा ड्रग जो कन्वर्जनला रिड्यूस करतात, कसे ॲक्ट करतात, ॲज अ एक्सायटरी न्यूरोट्रान्समीटरला ते इनहिबिट करतात, हे प्रीसिनॅप्टिक नर्वच्या इम्पल्सला इनहिबिट करतात. बार्बिट्युरेट ड्रग. त्यानंतर आपण बघणार आहोत मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ अ बार्बिट्युरेट ड्रग, म्हणजे ड्रग त्याची हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह ॲक्शन कशी दाखवतो, तर ते आपण बघणार आहोत मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये. तर बार्बिट्युरेट हे गॅबा रिसेप्टरला बाइंड होतात. तर गॅबा रिसेप्टर हे 5 युनिटने बनलेलं असतं, गॅबा रिसेप्टर हे 5 युनिटने बनलेलं असतं, दॅट इज द 2 अल्फा 2 बीटा आणि 1 गॅमा. आणि प्रत्येक ड्रगची ही वेगवेगळी बाइंडिंग साईट असतं गॅबा रिसेप्टरवर, म्हणजे बेन्झोडायझेपिनची वेगळी बाइंडिंग साईट, बार्बिट्युरेटची वेगळी बाइंडिंग साईट, गॅबाची वेगळी बाइंडिंग साईट, हे वेगवेगळे रिसेप्टरवर वेगवेगळी बाइंडिंग साईट आहे, स्पेसिफिक बाइंडिंग साईट आहे स्पेसिफिक ड्रगसाठी. इट अपियर्स टू ॲक्ट प्रायमरली ॲट अ गॅबा बट डू नॉट बाइंड टू द बेन्झोडायझेपिन रिसेप्टर, म्हणजे अल्फा अँड गॅमाच्या मध्ये बेन्झोडायझेपिन रिसेप्टर म्हणजे बेन्झोडायझेपिन बाइंडिंग साईट आहे. अँड इट बाइंड टू द अनादर साईट, दॅट इज द अल्फा आणि बीटामध्ये बार्बिट्युरेट बाइंडिंग साईट आहे, त्या अल्फा आणि बीटामध्ये बार्बिट्युरेट ड्रग बाइंड होतात. ऑन द सेम मायक्रोमॉलिक्युलर कॉम्प्लेक्स टू एक्झर्ट अ गॅबा फॅसिलिटरी ॲक्शन बिकॉज द प्रेझेन्स ऑफ ओनली दिस सबस्टन्स युनिट इज सफिशियंट फॉर अ देअर रिस्पॉन्स. दे ऑल्सो इनहान्स द बेन्झोडायझेपिन बाइंडिंग टू इट्स रिसेप्टर ॲट अ हायर कॉन्सन्ट्रेशन. दे डायरेक्टली इन्क्रीज द क्लोराईड कंडक्शन्स अँड इनहिबिट कॅल्शियम डिपेंडंट रिलीज ऑफ अ न्यूरो ट्रान्समीटर, दॅट इज द कॉल्ड ॲज अ गॅबा मिमिटिक ॲक्शन. म्हणजे बार्बिट्युरेट हे स्पेसिफिक बाइंडिंग ऑफ अ स्पेसिफिक साईट ऑफ गॅबा ए रिसेप्टर्स, हे सर्व न्यूरॉन्समध्ये घडतं. आणि गॅबा ए रिसेप्टरला बाइंडिंग साईटवर गॅबा बाइंड होतात. त्यानंतर इनहान्स द रिसेप्टर अफिनिटी फॉर अ गॅबा. आणि त्यानंतर बार्बिट्युरेट हे बार्बिट्युरेट बाइंडिंग साईटला बाइंड होतात, त्यामुळे इनहान्स अ फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोराईड चॅनल ओपनिंग, दॅट इज द इनफ्लक्स ॲक्शन. त्यामुळे एक्स्ट्रा सेल्युलर टू इंट्रा सेल्युलर क्लोराईडचं कंडक्शन वाढतं, दॅट इज द इनफ्लक्स. म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलरमध्ये क्लोराईड आयन हे इंट्रा सेल्युलरमध्ये जातात, क्लोराईडचं इन्फ्लक्स होतं आणि क्लोराईडचं कंडक्शन होतं, त्यामुळे इंट्रासेल्युलरी म्हणजे सेलमध्ये निगेटिव्ह चार्जचं प्रमाण वाढतं, दॅट इज द दॅट कंडिशन नोन ॲज अ हायपरपोलरायझेशन. न्यूरोनल मेम्ब्रेनमध्ये हायपरपोलरायझेशन होतं, म्हणजे निगेटिव्ह चार्जचं प्रमाण जास्त होतं आणि त्यामुळे डिपोलरायझेशनला डिले होतं, दॅट इज द डिपोलरायझेशन. म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह चार्जची एंट्री, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जास्त असणे सेलमध्ये, दॅट इज द डिपोलरायझेशन. आणि जर त्यामुळे क्लोराईड आयन ओपनिंग होते आणि त्यामुळे क्लोराईडचा इन्फ्लक्स जास्त होतं इंट्रासेल्युलरमध्ये, तर त्यामुळे डिपोलरायझेशनला डिले होतो आणि त्याची ॲक्शन दाखवतो ॲज अ सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करतो, त्यामुळे आणि तो ॲक्शन दाखवतो ॲज अ सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक्स. त्यानंतर सिनॅप्टिक ट्रान्समिशनला डिक्रीज करतो आणि त्यामुळे सेंट्रल नर्वस सिस्टीम ही डिप्रेस होते. ही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे बार्बिट्युरेटची.
तर हे आहे गॅबा रिसेप्टर. गॅबा रिसेप्टरला 5 युनिट आहेत, दॅट इज द 2 अल्फा युनिट आहे, 2 बीटा युनिट आहे आणि 1 गॅमा युनिट आहे. आणि त्याच्यावर वेगवेगळे बाइंडिंग साईट आहे, म्हणजे स्पेसिफिक ड्रगसाठी स्पेसिफिक बाइंडिंग साईट आहे गॅबा रिसेप्टरवर. म्हणजे इथेनॉल बाइंडिंग साईट, बार्बिच्युरेट बाइंडिंग साईट. बार्बिच्युरेट बाइंडिंग साईट ही अल्फा आणि बीटाच्या मध्ये असते, दॅट इज द बार्बिच्युरेट बाइंडिंग साईट. आणि बेन्झोडायझेपिनची बाइंडिंग साईट कुठे असतं? अल्फा आणि गॅमाच्या मध्ये, आणि अल्फा बीटामध्ये गॅबा बाइंडिंग साईट असते. म्हणजे जर गॅबा बाइंडिंग साईटला गॅबा बाइंड होतो, त्यानंतर क्लोराईड चॅनल हे ओपन होतात, तर क्लोराईडचं इनफ्लक्स होतं, म्हणजे आउटसाईड टू इनसाईड येतं क्लोराईड चॅनल. आणि आपण दुसरे ड्रग दिले बार्बिच्युरेट्स वगैरे, तर बार्बिच्युरेट बाइंडिंग साईटला बार्बिच्युरेट ड्रग बाइंड होतात, त्यानंतर क्लोराईड्सचं चॅनलचं अजून ओपनिंग होतं आणि क्लोराईडचं इनफ्लक्स अजून एक्स्ट्रा वाढते, त्यामुळे इंट्रासेल्युलरमध्ये क्लोराईडचं प्रमाण वाढतं, इनफ्लक्स होतं, आणि त्या कंडिशनला म्हणतात हायपरपोलरायझेशन. म्हणजे निगेटिव्ह चार्जचं प्रमाण इंट्रासेल्युलरली इन्क्रीज होणं, जास्त होणं, दॅट इज द हायपरपोलरायझेशन. आणि त्यामुळे डिपोलरायझेशन हे डिले होतं आणि सिनॅप्टिक नर्व ट्रान्समिशन डिक्रीज होतं, सिनॅप्टिक ट्रान्समिशन हे डिक्रीज होतं आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम डिप्रेस होतं आणि ते ॲक्ट करता ॲज अ हिप्नॉटिक्स आणि सिडेटिव्ह. स्पेसिफिक डोसवर डिपेंड. हे आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ अ बार्बिच्युरेट्स. तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बार्बिच्युरेटची आणि बेन्झोडायझेपिनची जवळजवळ सेम आहे, जवळजवळ सेम आहे, फक्त त्यांचा बाइंडिंग साईट ह्या डिफरंट आहे. बार्बिच्युरेटची डिफरंट बाइंडिंग साईट आहे आणि बेन्झोडायझेपिनची डिफरंट साईट आहे. बाइंड टू अ गॅबा ए रिसेप्टर ॲट अ डिफरंट ॲलोस्टेरिक साईट, फॅसिलिटेट अ गॅबा ॲक्शन. गॅबा काय ॲक्शन दाखवतं? तर क्लोराईडचे चॅनल, जे क्लोराईड चॅनल आहे ते ओपन करतो. बार्बिच्युरेट इन्क्रीज द ड्युरेशन अँड बेन्झोडायझेपिन इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी ऑफ ओपनिंग ऑफ अ क्लोराईड चॅनल. म्हणजे बार्बिच्युरेट ड्रग आपण दिला तर तो इन्क्रीज करतो ड्युरेशन ऑफ ॲक्शनला, आणि बेन्झोडायझेपिन हा फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करतो ऑफ ओपनिंग ऑफ अ क्लोराईड चॅनल. अँड मेम्ब्रेन हायपरपोलरायझेशन, त्यामुळे क्लोराईडचं इन्फ्लक्स होतं आणि मेम्ब्रेन हायपरपोलरायझेशन होतं, म्हणजे निगेटिव्ह चार्ज इंट्रासेल्युलरली इन्क्रीज होता आणि त्यामुळे डिक्रीज होतं सिनॅप्टिक ट्रान्समिशन आणि त्यामुळे सेंट्रल नर्वस सिस्टीम ही डिप्रेस होते. हे आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बार्बिच्युरेटचं. इन ॲडिशन दे डिप्रेस अ ग्लुटामेट इंड्यूस न्यूरोनल डिपोलरायझेशन थ्रू अ AMPA रिसेप्टर, अ टाईप ऑफ एक्साइटरी अमायनो ॲसिड रिसेप्टर. ॲट हाय कॉन्सन्ट्रेशन बार्बिच्युरेट डिप्रेस अ होल्टेज सेन्सिटिव्ह सोडियम अँड पोटॅशियम चॅनल ॲज वेल. म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये बार्बिच्युरेट डिप्रेस करतो होल्टेज सेन्सिटिव्हिटी चॅनलला, दॅट इज द सोडियम आणि पोटॅशियम चॅनलला. अ डोज डिपेंडंट इफेक्ट ऑन अ मल्टिपल न्यूरोनल टार्गेट्स appears to confirm the ability to produce any grade of a central nervous system depression. तर बार्बिच्युरेट ड्रग हे सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करतात. फार्माकोकायनेटिक्स ऑफ अ बार्बिच्युरेट्स, म्हणजे ADME ऑफ अ बार्बिच्युरेट्स. बार्बिच्युरेट आर वेल ॲब्झॉर्ब फ्रॉम अ GIT ट्रॅक अँड अ वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन अ बॉडी. म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टनल ट्रॅकमध्ये बार्बिच्युरेट हे इझिली ॲब्झॉर्ब होतात, त्यामुळे ते ओरली घेऊ शकतो आपण बार्बिच्युरेट्स डोस, म्हणजे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ते ओरली घेऊ शकतो.
द रेट ऑफ एंट्री इनटू सेंट्रल नर्वस सिस्टम डिपेंड ऑन अ लिपिड सोल्युबिलिटी, म्हणजे हायली लिपिड सोल्युबल ड्रग हे इजिली सेंट्रल नर्वस सिस्टम डिप्रेस करू शकतं किंवा हायली सोल्युबल हे इन्स्टंटली एंट्री करू शकतात ब्रेनमध्ये आणि इजिली सेलला क्रॉस करू शकतात. द रेट ऑफ एंट्री इनटू अ सेंट्रल नर्वस सिस्टम डिपेंड ऑन द लिपिड सोल्युबिलिटी, हायली लिपिड सोल्युबल ड्रग मोर इन्स्टंटली एंट्री. द हायली लिपिड सोल्युबल बार्बिट्युरेट्स लाईक अ थायोपेंटॉन हॅव अ फास्ट ऑनसेट ऑफ ॲक्शन, म्हणजे जर लिपिड सोल्युबल ड्रग असतील तर त्यांची ॲक्शन पण फास्ट असते. त्याचं एक्झाम्पल आहे थायोपेंटॉन. थायोपेंटॉन हे हायली लिपिड सोल्युबल ड्रग आहे. त्यानंतर आहे रिडिस्ट्रीब्युशन फ्रॉम अ सेंट्रल नर्वस सिस्टम टू स्केलेटल मसल्स ॲडिपोज टिश्यू फॉर अ टर्मिनेशन ऑफ अ ॲक्शन. रिडिस्ट्रीब्युशन होतं बार्बिट्युरेटचं. त्यानंतर इट मेटाबोलाइज इन अ लिव्हर, लिव्हरमध्ये त्याचे मेटाबोलायझेशन होतं बाय ऑक्सिडेशन डी अल्कायलेशन अँड अ कॉन्जुगेशनने. इट द मेटाबोलाइट्स आर एक्सक्रिटेड इन द युरिन, आणि युरिनच्या थ्रू हे शरीराच्या बाहेर पडते. हे आहे फार्मेकोकायनेटिक्स ऑफ द बार्बिट्युरेट्स. त्यानंतर युजेस ऑफ बार्बिट्युरेट एक्सेप्ट फॉर अ फिनोबार्बिटोन इन अ इपिलेप्सी अँड अ थायोपेंटॉन इन अ अॅनेस्थिशिया नो अदर बार्बिट्युरेट्स आर यूज नाउ, म्हणजे सध्या बार्बिट्युरेट ड्रगच्या कॅटेगरीमधले दोनच ड्रग यूज करताय. एक ड्रग आहे फिनोबार्बिटोन, तो इपिलेप्सीमध्ये यूज करतात, आणि सेकंड ड्रग आहे थायोपेंटॉन, हा ॲज अ अॅनेस्थिशिया म्हणून यूज करतात. आणि त्यानंतर ऑकेशनली यूज ॲज अ ॲडज्युअंट इन अ सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. तर इपिलेप्सी अशी कंडिशन आहे ज्यात ब्रेनमधून एक्सेसिव नर्व डिस्चार्ज होतात आणि फायरिंग होतं नर्वचं, त्यामुळे झटके येतात. दॅट इज द कन्वल्जन. दॅट इज द बेस ऑन अ एक्सायटरी पोस्ट सिनॅप्टिक नर्व सिस्टीम. हे त्या कंडिशनमध्ये फिनोबार्बिटॉन यूज करतात ॲज अ अँटी कन्वल्जन ड्रग. आणि त्यानंतर आहे थायोपेंटॉन, ते ॲज अ अॅनेस्थेशिया यूज करतात. आपण जनरल अॅनेस्थेशिया बघितला आहे ड्रग. ऑकेशनली यूज ॲज अ ॲडज्युअंट इन अ सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. तर सायकोसोमॅटिक म्हणजे काय? अ सायकोसोमॅटिक डिसऑर्डर इज अ डिसीज इन विच इन्वॉल्व अ बोथ माइंड अँड बॉडी. सम फिजिकल डिसीज आर थ्रू अ टू अ पर्टिक्युलरली प्रोन टू अ बीइंग अ मेड वर्स बाय अ मेंटल फॅक्टर सच ॲज अ स्ट्रेस अँड अँझायटी. युअर अ मेंटल स्टेट कॅन अफेक्ट हाऊ बॅड ऑर अ फिजिकल डिसीज इज ॲट अ एनी गिवन टाईम. दॅट इज द सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. आणि ॲज अ हिप्नॉटिक्स आणि अँजिओलायटिक हॅव बीन अ सप्रेस बाय अ बेन्झोडायझेपिन. बार्बिट्युरेट्स हे ॲज अ हिप्नॉटिक्स आणि अँटी अँझायटी म्हणून पण यूज करतात, हे आपण बघितलं आहे मेनमध्ये. तर आपण ॲडवर्स इफेक्ट हे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत बार्बिट्युरेटचे. त्यामध्ये आपण बार्बिट्युरेट पॉयझनिंग बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये, आणि त्याला ट्रीटमेंट बघणार आहोत बार्बिट्युरेट पॉयझनिंग झाल्यावर काय काय करतात. त्यानंतर ॲडवर्स इफेक्ट काय काय आहे, टॉलरन्स, इनटॉलरन्स, डिपेंडन्स किंवा ॲक्यूट बार्बिट्युरेट पॉयझनिंग, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण नॉन बार्बिट्युरेट ड्रग दॅट इज द बेन्झोडायझेपिन, त्याची मोड ऑफ ॲक्शन, ॲडवर्स इफेक्ट बघणार आहोत. तर इथे आपण लेक्चर स्टॉप करत आहोत. थँक्यू.